अधोय थंब. सुनबाईंचे आई बाबा निघालेत, त्यांना घरला सोडावं लागेल. पण आबा अधोय, अरे व्याई मंडळी आहेत ती, तवा थोडंफार जपावं लागत आणि माणूस की आहेच की. राहू द्या ना आजोबा, आज पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना पोलीस स्टेशनात यावं लागलं त्यांच्या आयुष्यात. त्यांची काहीही चूक नसतं, माझ्या बहिणीवर चोरीचे आरोप केले. आता मी त्याच माणसांकडनं कसे काय उपकार घेऊ? इतरांनी संशय घेतला तेव्हा मी काही बोलले नाही, पण माझी अपेक्षा होती निदान एक माणूस तरी माझ्या बाजूने उभा आहे, कारण त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे. तो हिऱ्यांची पारख अगदी सहजपणे उत्तमरित्या करतो, तसंच तो माणसांचीही जाण ठेवेल अशी आशा होती. पण माझी अपेक्षा चुकीची ठरली. ज्याला माझ्या आई वडिलांवर विश्वास नाही आहे, त्यांनी माझ्या बहिणीचा एवढा अपमान केला, त्याच्याकडनं मी उपकार कसे घेऊ? पण मी आहे ना माझ्या आई बाबांची, माझ्या बहिणीची काळजी घ्यायला. आणि त्यांच्या बाबतीत कुठली गोष्ट चुकीची होत असेल तर मी गप्प बसणार नाही. आजोबा तुम्ही खरंच निघा. उन्हाची झळ सहन करणं खूप सोपं आहे, पण खोट्या आरोपांची धग माणसाचा स्वाभिमान जाळून टाकतो. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाकडे तो स्वाभिमानच तर असतो फक्त. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या बहिणीचा स्वाभिमान असा जळू देणार नाही. त्यांच्या आणि त्या दुधीच्या मध्ये मी उभी आहे.